नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आता जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं आय टी आय इन्स्ट्रक्टर 1457 च्या ज्या वॅकन्सीज होत्या त्यांसाठीचं, आता व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशनचा रिझल्ट आउट केला, राईट? आता या रिझल्ट आउट केलेली लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितली असेल तर ती लिस्ट काय आहे, आज मी तुमच्या पुढे त्याचा सर्वांचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लिअर? त्यासोबत ज्या कोर्टच्या केसेस आहेत त्यांचे सध्याचे अपडेट काय आहे, मुलींचा इश्यू काय झाला, आता ती एलडीएसच्या केसचं काय, हे सर्व काही मी आज या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता बऱ्याच जणांचे काल मला मेसेज होते की सर, तुमचा व्हिडिओ नाही आला, व्हिडिओ नाही आला, मला तुमच्या पुढे यायचं असेल तर सर्व काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन यावी लागते, राईट? काल ह्या ज्या मोठ्या फिटर वेल्डर वगैरे ह्या ज्या मोठ्या ॲडव्हर्टाईजमेंट होत्या, या मोठ्या वॅकन्सीज जास्त वॅकन्सीज असणाऱ्या ज्या इन्स्ट्रक्टरच्या पोस्ट होत्या ना, त्यांचे रिझल्ट बाकी होते, म्हणून मी काल घाई नाही केली. आता बऱ्यापैकी पिक्चर पूर्ण क्लिअर झालेला आहे. क्लिअर? आता जे सिलेक्ट झाले त्यांचं सर्वांचं पहिले मी अभिनंदन करतो. तुम्ही तुमचे ज्या चॉईसेस वगैरे चॉईसेस होत्या त्या दिल्या होत्या, राईट? त्या चॉईस नुसार तुम्हाला अलॉटमेंट झालेली आहे, बाकीचं ऑप्टिंग आउट करण्यात आलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन दिलं असेल तर बाकी ठिकाणाहून ऑप्टिंग आउट केलं, प्रचंड प्रमाणात ऑप्टिंग आउट केलेलं आहे. क्लिअर? म्हणजे खूप खूप लोकांचं, काही लोकांचं मल्टिपल ट्रेडमध्ये सिलेक्शन होतं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणचं ऑप्टिंग आउट ते बाकीच्या ट्रेडसाठी एक अलॉट केलं गेलं, बाकीच्या ट्रेडला तुम्हाला ऑप्टिंग आउट केलं गेलं. तुम्हाला रिझन दिलेला आहे पुन्हा पुढच्या ज्या तुमच्या जॉईनिंग ऑर्डर आहे ते आरओ ऑफिस मधून तुम्हाला तुमच्या मेलवर येऊन जाते. क्लिअर? हे सिलेक्ट झालेल्यांमध्ये आता काही लोकांपुढे इलिजिबल लिहिलं, काही लोकांमध्ये पुढे इलिजिबल लिहिलं नाही, अंडर प्रोसेस म्हणून दिलेलं आहे, राईट? आता हे काय आहे? ओके, तिथं तुमच्या काय लिहिलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट आउट झाल्यानंतर अंडर व्हेरिफिकेशन असा एक रिमार्क आला. तो अंडर व्हेरिफिकेशनचा रिमार्क काय, मोस्टली हा रिमार्क त्या लोकांच्या पुढे जास्त आहे ज्यांना काही पॅरलल रिझर्वेशन आहेत, जसं अर्थक्विक अफेक्टेड आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, स्पोर्ट्सवाले आहेत, त्या व्यतिरिक्त बाकी लोकांच्या पुढे सुद्धा हा रिमार्क आलेला आहे. ओके, याचा मिनिंग काय आहे की तुमच्या व्हेरिफिकेशन ऑथॉरिटीला तुमचे डॉक्युमेंट पाठवले गेले होते पण त्यांच्याकडून आणखीन व्हेरिफिकेशन होऊन आलं नाही, त्यामुळे तुमचं अंडर व्हेरिफिकेशन लिहिलं. आता याच्यावर याचा तुमच्या जॉईनिंगवर काही इफेक्ट होईल का? बघा, तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल, काही अडचण नाही आहे जॉईनिंग देण्यामध्ये. हां, व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कुठल्याही स्टेजला बाहेर काढलं जाऊ शकतं. क्लिअर? म्हणजे हे करा, बघा, जॉईनिंग नंतर कोर्ट केस वगैरेचा जास्त मॅटर होणार नाही, पण हे तुमचे जर डॉक्युमेंट चुकीचे असतील आणि तुम्हाला पकडलं गेलं तर तेव्हाही तुम्ही बाहेर पडू शकता. त्यामुळे अंडर व्हेरिफिकेशनवाल्यांना तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील, व्हेरीफाय होऊन येतील त्या ऑथॉरिटीकडून, आणि त्यानंतर तुम्ही फायनल इलिजिबल व्हाल. तुमचा काहीही इश्यू नाही, मी इलिजिबल झालो न झालो काही तुमची त्याच्यात चुकी नाही आहे व्हेरिफिकेशन ऑथॉरिटीकडे. स्पोर्ट्सवाल्यांचं व्हेरिफिकेशन खूप टाईम घेतात, काही काही तर 6-6 महिने व्हेरिफिकेशनला वेळ घेतात, राईट? तर मग ती प्रोसिजर पॅरलली चालू राहील, तुमच्या जॉईनिंग ऑर्डर्स येऊन जातील. एक कोर्ट इश्यूजमुळे काही इश्यू झाले तेवढेच. क्लिअर? हे झालं अंडर व्हेरिफिकेशनचं, बाकी लिस्ट सर्वांना क्लिअर आहे. त्यानंतरचा मुद्दा, आता बऱ्याच सीट खाली झाल्या, एक तर ऑप्टिंग आउट झालं आणि सर्वात महत्वाचा एक व्हिडिओ मी बनवलेला होता युट्यूबवर आहे की मुलांना एक अपील केली होती की तुमच्याकडे ऑलरेडी जॉब असेल तर उगाच इथं सीट रेस्ट्रिक्ट करून ठेवू नका, सरळ जाऊच नका डीव्हीला तुम्हाला गरज नसेल तर. आणि मी खरंच त्या सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे, या सर्व बाकीच्या कॅन्डिडेटकडून, की त्यांनी हे डिसिजन घेतलं. बरेच लोक अपसेंट होते डीव्हीला, राईट? त्याच्यामध्ये काही आपले परिचयाचे सुद्धा विद्यार्थी आहेत की ज्यांचं महाजनकोमध्ये सिलेक्ट झाले तर आता ते डीव्हीला गेले नाही. ओके, तुम्हा सर्वांचं हे खूप खरंच चांगला डिसिजन आहे, प्रत्येकाने तुमचा याच्याबद्दल आदर्श घ्यावा अशी ही कंडिशन आहे. क्लिअर? तर त्याही सर्व विद्यार्थ्यांचा मी आभार व्यक्त करतो, आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून, की तुम्ही अपसेंट राहिला. आता लिस्ट आम्हाला सांगते की तुम्ही अपसेंट होता. क्लिअर? त्यामुळे आता काही ते सर्वांसाठी तुम्ही एक चांगलं केलेलं कामच आहे, त्याची तुम्हाला कुठं ना कुठं पोहोच पावती मिळेल. किंवा जे सिलेक्ट झाले तुमच्यामुळे सिलेक्ट होत आहेत ना, त्या लोकांनाही काही ना काही तुमच्याबद्दल आपुलकी असणारच आहे. क्लिअर? तर हे पूर्ण आलं तुमच्या लक्षात, ज्यांचं सिलेक्शन झालं त्या लिस्ट बद्दलचे सर्व, अंडर व्हेरिफिकेशन काय, इलिजिबल काय, रिझन आउट झालं, ओके, त्यानंतर तुमचे जॉईनिंग लेटर आरओ ऑफिस मधून इश्यू होतील, मोस्टली तुमच्या मेलवरच ते येऊन जातील, राईट? क्लिअर आहे हे. आता येऊ कोर्ट केसकडे. कोर्ट केसचं काय, आता याच्यामध्ये मुलींचं नाव दिसणार नाही. का? कारण मुलींच्या जॉईनिंगवर स्टे दिलेला आहे मॅटच्या कोर्टानं, राईट? आता उद्या या स्टेला हटवण्यासाठीची हिअरिंग आहे 17 तारखेला,
क्लिअर. समजा जर या स्टेमध्ये तुमची या हिअरिंगमध्ये स्टे हटला तर होऊ शकतं परवाला तुमचा पूर्ण रिझल्ट येऊन जाईल, कारण सर्व तयार आहे ना. आता दिसतंच आहे आपल्याला तुमचंच कशाला ठेवतील, फक्त त्या स्टेमुळे ते आलेलं नाही. ओके, स्टे वगैरे सर्व हटले की बाकी रूटमध्ये जेवढी जेवढी प्रोसिजर आहे ते व्यवस्थितपणे तुमची चालेल. क्लिअर. तर कोर्ट केस ती एक आहे 24 तारखेला नॉर्मलायझेशनची. 4-5 कोर्ट केसेस आहेत, पण कुठल्याही एकाच कोर्ट केसचा स्टे होता तो म्हणजे लेडीज रिझर्वेशन वाला, म्हणून लेडीजचे नावं याच्यामध्ये नाहीत, ते स्टेमुळं नाही. त्यामुळे उगच दुसरं काहीतरी पॅनिक होण्याचं वेगळं कारण नाही आहे, फक्त याचमुळं की त्याच्यावर स्टे ठेवण्यात आलेला आहे आणि स्टे हटवण्यासाठीची उद्या हिअरिंग आहे. राईट, याचे अपडेट जर समजा मी काही अपडेट घेऊन आलो नाही, याचा अर्थ समजून घ्यायचा की पुढची डेट देण्यात आली. आता पुढची डेट देण्याचे अपडेट देत बसण्याची काही एवढी गरज नाही आहे. ओके, ते मी जसं काही आलं कन्स्ट्रक्टिव्ह आलं ना मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. फक्त कसं राहतं की मला डॉक्युमेंटवर काहीतरी प्रूफ पाहिजे. ते आता हे व्हिडिओ बघणारे हजारो विद्यार्थी आहेत. क्लिअर. मग ते काय लक्षात घेतात, अरे माने सर सांगतायत ना, मग ऑथेंटिक असेल. क्लिअर. त्यामुळे ते ऑथेंटिसिटी मेंटेन ठेवण्यासाठी मला एखाद्या वेळेस वेळ होऊ शकतो, पण मी नक्की अपडेट घेऊन येतो. क्लिअर. कोर्ट मधून कोर्टची ऑर्डर बाहेर लवकर पडत नाही. ऑर्डर बाहेर लवकर पडल्यामुळे आपण तुम्ही बघितलेला असाल पहिल्या केसला, सुरुवातीच्या केसला, राईट, कोर्टमध्ये वेगळंच झालं, ऑर्डर वेगळीच आहे. राईट, तर त्यामुळे आम्हाला कसं ऑर्डर पर्यंत वेट करावा लागतो. ऑर्डर आल्यानंतर मी त्या गोष्टीवर तुमच्याशी बोलू शकतो. क्लिअर. आता सर्वच क्लिअर आहे. जर ही कोर्ट केसची जे स्टे आहे तो हटला एलडीएसचा, तर या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वच काही क्लोज होऊन जाईल. होऊ शकतं की आरओ ऑफिसमधून तुमच्या जॉईनिंग सुद्धा बद्दल तुम्हाला मे करण्यात येईल. एकदा तुमच्याकडून जॉईनिंग लेटर तुम्हाला आलं की 30 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन जॉईनिंग करायचं असतं. भरपूर कार्यकर्ते उत्साही राहतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन जॉईन करतात आणि करायला पाहिजे ते. का नाही करायला पाहिजे ते, इतके जर 1.5 वर्षाचा वेटिंग पिरियड लागला असेल आपल्याला या पूर्ण प्रोसिजरमध्ये, तर आज जॉईनिंग आली, जॉईनिंगचा मेल इश्यू झाला, होऊ शकतं की 2 दिवसात जाऊन लोक जॉईन करतील, कारण तुम्हाला कॉलेज सहित देण्यात येत आहे ना आता. राईट, तर फायनल सर्व येऊन जाईल, बस आता काही दिवसाचा वेट आहे. उद्याच्या हिअरिंगचे काय अपडेट असतील ते मी तुम्हाला 1-2 दिवसातच कळवेल. ओके, त्यामुळे मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.